आणि आता बातमी ज्योतिबा यात्रे संदर्भातली. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला यंदा शासनानं ग्रीन सिग्नल दिला आहे. 2 वर्षानंतर यंदा पुन्हा यात्रेला परवानगी मिळाली आहे, त्यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या जयघोषानं त्यामुळे हा परिसर अगदी दुमदुमून गेलाय. भाविक सासनकाठी घेऊन हलगी सनईच्या तालावर बेभान होऊन नाचत असल्याचं या निमित्तानं दिसून आलं. मृत बाळ जन्माला आल्यानंतर बालविवाहाचं बिंग फुटलं. या प्रकरणी पतीसह मुलीचे आई वडील सासू आणि सासऱ्यांवर सांगलीच्या आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय. या मुलीचा विवाह माण तालुक्यातील देवापूरच्या समाधान चव्हाण यांच्याशी एप्रिल 2021 मध्ये झाला होता. मुलीचं वय कमी असल्यानं मृत बाळ जन्माला आल्याचं लक्षात येताच बालविवाहाचा हा सगळा प्रकार समोर आलाय. सांगलीत बालविवाहाचं बिंग फुटलेलं आहे. सांगलीच्या आटपाडी पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खेडमध्ये सध्या राफेलची चर्चा आहे. खेडच्या वाडामधील राफेल बैलाच्या विक्रीची सध्या चांगली चर्चा सुरू झाली आहे, कारण या राफेल बैलाला 19,41,000 ची विक्रमी किंमत मिळाली आहे. म्हैसर जातीचा हा बैल आहे आणि वाऱ्याच्या वेगात धावणाऱ्या या राफेलला पाहिजे ती किंमत द्यायला बैलगाडा मालक तयार होते. अशात या बैलाचा देहू गावातला बैलगाडा मालकानं 19,41,000 ची विक्रमी किंमत देऊन खरेदी केली आहे, त्यामुळे राफेल बैलाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. वरत्याचा रुबाब राजावानी हा कौतिक सांगू किती पठ्या बहु